पुणेकरांचे ताण भागवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या ह्याचं खुलासा आम्हाला करावा आणि ज्या चोवीस बाय सात योजनेमध्ये जो वेळ लागतोय ज्याच्यामुळे पुणेकरांना पेठांमध्ये पाणी मिळत नाही आज पावसाळा दिवस असून सुद्धा पुणे शहरामध्ये पाण्याची पाणी मिळत नाही आणि नागरिक त्याच्यापासून पाणी वंचित राहतात याचा खुलासा सरकारने करावा सन्मान्य अध्यक्ष महोदय पुणे शहरामध्ये जी काही लोकसंख्या गृहित आपण धरलेली आहे जवळपास बहात्तर लाख लोकसंख्या या तेवीस गावांसहित ही लोकसंख्या आपण धरलेली आहे आणि त्याच्याकरता आवश्यक जे पाणी आहे कारण आपल्याकडे शहरी भागामध्ये प्रतिमानशी एकशे पन्नास लिटर एवढं पाणी आपण त्या ठिकाणी देतो ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं पाणी इन्क्लूड होतं आणि हे केवळ पुण्याकरता नाही हे सगळ्या राज्यातल्या सगळ्या शहरांकरता त्या ठिकाणी हा निकष आहे आता पुण्याचं जर आपण बघितलं तर पुण्याची स्थिती युनिक आहे पुण्यामध्ये मंजूर पाणी किती आहे तरतूद किती आहे तरतूद पाण्याची जी काही केली होती पुण्याच्या पिण्याच्या पाण्याकरता ती होती अकरा पॉईंट साठ टी एम सी तरतुदीच्या अगेन्स्ट मंजुरी किती केली तर ती केली आहे चौदा पॉईंट एकसष्ट टीएमसी म्हणजे तीन टी तरतुदीपेक्षा जास्त मंजुरी केली आहे आणि वापर किती आहे वापर आहे वीस पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी म्हणजे मंजुरीपेक्षा नऊ टीएमसी म्हणजे जवळजवळ जे जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या दुप्पट पाणी हे पुणे शहराला त्या ठिकाणी त्याचा वापर होतो आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे थम रूल प्रमाणे पुण्याला किती पाणी आत्ता हे जे तेवीस गावं आपण म्हटले आहेत पस्तीस गावं म्हटले आहेत हे सगळे इन्क्लूड करून पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता असली पाहिजे बारा पॉईंट ब्याऐंशी टी एम सी बारा पॉईंट ब्याऐंशी टीएमसीच्या अगेनस्ट आजच आपण वीस पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी पाणी वापरतोय याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती आहे अनअकाउंटेड पाणी आहे कुठेतरी पाणी मूर्त आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन किंवा समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली योजना हातामध्ये घेण्याचं कारण काय आहे तर अनअकाउंटेड पाणी जर चाळीस टक्के असेल तर पहिल्यांदा त्या पाण्याची बचत केली पाहिजे आपण बघा जसं पुणे शहराची मागणी आहे तशी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची देखील मागणी आहे साधारणपणे आपण जर बघितलं तर एक जेवढी मोठी शहर आहेत त्या मोठ्या शहरांच्या जिल्ह्यांमध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो की शेतकऱ्यांना वाटतं आमचं पाणी शहराला चाललं आहे शहराची ताण भागत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा थेंबन थेंब हा अकाउंट फॉर झाला पाहिजे या दृष्टीने ही योजना त्या ठिकाणी पुण्यामध्ये सुरू केली ही योजना जी काही ट्वेंटी फोर बाय सेव्हनची किंवा समान पाणी वाटपाची असते ही काही दोन वर्षात तीन वर्षात होत नाही याचा साधारण कालावधी आठ वर्ष आहे आठ वर्षात ही होते कारण याच्यामध्ये जवळजवळ सर्वच एरियातली पाईपलाईन ही कुठे रिप्लेस करावी लागते कुठे त्याचं व्याज वाढवावं लागतो मोठ्या प्रमाणात ती कारवाई करावी लागते हे मी या अनुभवावरून सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी पूर्ण झाली किंवा पूर्णत्वाला गेली तिथे त्याचा कालावधी तीन ते चार वर्ष अपेक्षित केला होता पण नंतर तो आठ वर्षापर्यंत गेला पण आता पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचं काम झालेलं आहे जवळजवळ आता माझ्याकडे माहिती नाही कारण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतोय ही पाण्याशी संबंधित होती महानगरपालिकेच्या या योजनेचा उल्लेख आपल्या याच्यात नव्हता तरी जवळपास मला असं वाटतं की चाळीस टक्के झोनमधलं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि यामुळे मुळामध्ये जी काही आता गळती चाळीस टक्क्यापर्यंत आहे ती वीस टक्क्यावर गळती येणार आहे त्यामुळे ॲटोमॅटिक आज आपण अगदी थमरूलने विचार केला तर वीस टी एम सी पाण्यामध्ये आपण जर वीस टक्क्याची बचत या ठिकाणी केली तर जयंतराव माझं गणित चुकत नसेल तर चार टी एम सी पाणी चार टी एम सी पाणी आपल्याला नुसते आपल्या बचतीतनं त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे हे सगळं होत असताना निश्चितपणे पुण्याची भविष्यातली जी काही निकळ आहे ती देखील आपण लक्षात घेतली आहे आणि त्या दृष्टीने काही प्रोजेक्ट देखील आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत की ज्यात आपण खडकवासला ते फुरसुंगी टनेल करतोय या टनेलमुळे दोन टीएमसी अतिरिक्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे खडकवासला कालवा नूतनीकरण आपण जे करतोय त्याच्यामुळे एक पॉईंट पाच पंचवीस टी एम सी पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे जनै सिरसेमध्ये पीडीएन जी आपण करतोय त्यामुळे एक पॉईंट पाच टी एम सी पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे असं सगळं करून बचतीतून आणि जुना मोठा कालवा असं सगळं करून जवळपास पाच टी एम सी पाणी हे आपल्याला अतिरिक्त या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या व्यतिरिक्त आपण पुण्यामध्ये ज्या काही एसटीपीची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी एस टी पीची कामं घेतलेली आहेत त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल त्याचीही कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा हा भर पुणे शहरामध्ये पाणी आपल्याला जे अनअकाउंटेड आहे ते कसं वाचवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि या ऍडिशनल ज्या बाबी आपण करतोय त्याच्यामुळे जे ऍडिशनल पाणी तयार होईल ते पाणी निश्चितपणे पुण्याच्या कारण पुणे, पुणे। आणि आता नुसतं पुणेच नाही तर पीएमआरडीए देखील आता तयार झालेलं आहे पुणे हे आपलं फास्टेस्ट ग्रोईंग अशा प्रकारचं अर्बन अग्लोमिरेशन आहे त्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे शासनाच्या वतीनं केली जाते की या संदर्भात पुणे महानगरपालिकेला सूचना देऊन संपूर्ण शहराला समान जर आपण टॅक्स घेतो पाणी पुरवठ्याचा टॅक्स समान आहे तर सगळ्यांना दोन तास किंवा चार तास असं समान पाणी उपनगर आणि शहराच्या मध्य भागाला देणार का जर त्या भागामध्ये पाण्याच्या सुविधा नसतील पाण्याच्या लाईन डेव्हलप झालेल्या नसतील तर पहिल्यांदा त्या लाईन डेव्हलप करून मगच विकसकांना अशी परवानगी देणार का या ट्वेंटी फोर लाईनचा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा आणि संपूर्ण पुणेकरांना पाणी मिळावं यासाठी या लवकर पाईपलाईन टाकण्यासाठी काही सुसूत्र कार्यक्रम करणार पाण्याचं प्रदूषण होत आहे त्याच्यामध्ये लोक प्रातिविधी पासून कचरा टाकण्यापर्यंत सगळं करतात तर ह्या सगळ्यामध्ये त्याच्यावरती पाईप बंदिस्त करून जर त्याच्यावर रोड केले तर वाहतुकीची सुद्धा समस्या संपेल तर पाण्याचीही बचत होईल आणि वाहतुकीचाही प्रश्न सुटेल तर या संदर्भात शासन निर्णय घेणार का असे माझे प्रश्न आहे सन्मान्य तुपे साहेबांनी जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले त्यातला जो पहिला प्रश्न आहे ही जी काही समान पुरवठा किंवा ज्याला आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हटलं याचा उद्देशच हा आहे की मॅक्रो लेव्हलवर जेवढं माणशी पाणी पाहिजे त्यापेक्षा जास्त पाणी पुण्याला मिळत आहे पण मायक्रो लेवलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक भाग असे आहेत जिथे एक तासही मिळत नाही अर्धा तासही मिळत नाही दोन तासही मिळत नाही तर याच्यावरचा उपाय काय हा एका दिवसात होणारा उपाय नाही आहे याच्याकरता डिस्ट्रीब्युशनची जी योजना आहे ही डिस्ट्रीब्युशनची योजना पूर्णपणे नव्याने तयार करावी लागेल आणि म्हणून ही डिस्ट्रीब्युशनची जी योजना नव्याने तयार करायची जी काही आपली योजना आहे तीच ही समान पारिपुरवणार योजना आहे की ज्याच्या अंतर्गत या सगळ्या भागामध्ये कारण शेवटी पाण्यामध्ये उंच सखल भाग असतात काही ठिकाणी तुम्हाला मोठ्या व्यासाच्या लाईनी टाकाव्या लागतात काही ठिकाणी तुम्हाला ते बूस्ट करावं लागतं काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो असा हा सगळा आराखडा आहे ज्या आराखड्यावर काम चाललेलं आहे ज्याचं मी सांगितलं की जवळपास चाळीस पन्नास टक्के काम झालेलं आहे काही झोन पूर्ण झालेले आहेत पण जोपर्यंत याचं काम शंभर टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळ्या भागांना नीट पाणीपुरवठा मिळेल असं सांगणं चुकीचं होईल त्यामुळे हे काम जेवढ्या गतीने आपण जसं सांगितलं की पाईप टाकताना काही अडचणी येत आहेत किंवा कुठल्या वेगवेगळ्या वेग एजन्सीज परमिशन द्यायला जर वेळ लावत असतील तर त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेऊन आणि हे जे काही योजना राबवत असताना त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी निश्चितपणे आपण दूर करण्याचा प्रयत्न करू आणि जेवढ्या वेगाने आपल्याला ही योजना पूर्ण करता येईल तेवढ्या वेगानं ही असमानता जी आहे कोणाला दहा तास पाणी कोणाला दोन तास पाणी ही आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दूर करता येईल यासोबत एक चांगला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की एक नुसतं विकासकाकडनं अंडरटेकिंग आपण घेतो आणि त्यानंतर तेही पाणी पुरवठा करत नाही आणि महापालिकेचे पाणी त्या ठिकाणी जात नाही तर जरूर या संदर्भात त्यांचा नुसता त्यांनी अंडरटेकिंग दिलाय की शाश्वत पाण्याची व्यवस्था केली आहे या संदर्भातली जी काही खात्री आहे ती खात्री करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे मला असं वाटतं त्या ठिकाणी देण्यात येतील आणि त्यांनी इतर जे मुद्दे मांडलेले आहेत विशेषतः त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे के काही ओपन कॅनल आहेत तर ते आपलं काम चाललेलंच आहे मी आता जो प्रकल्प सांगितला त्यातला एक प्रकल्प तोच आहे की ओपन कॅनलला त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनमध्ये परिवर्तित करायचं आणि आपण म्हणाले आहे की त्यातले काही असे आहेत की ज्यातनं वाहतुकीला देखील त्याचा एक मोठा फायदा होणार आहे तर ते निश्चित त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे आणि महानगरपालिका आणि शासन काही आपल्या इरिगेशन विभागाकडे इरिगेशन विभागाने देखील त्याची कारवाई केलेली आहे एक तर आता जसं समान पाणी पुरवठा योजनेमधनं या ठिकाणी लॉसेस आहेत हे किती सालापर्यंत हे लॉसेस बंद होतील भविष्यामधली लोकसंख्या पाहता की आपण शहराच्या लगत नवीन काही स्त्रोत्रची पाहणी करत आहोत का नवीन डॅम आपण करण्याचं काय प्लॅनिंग आहे का मध्यंतरी काळामध्ये या ठिकाणी बऱ्याच वेळा वृत्तपत्रांमधन वाचण्यात आलं होतं की आपण टाटा डॅम मधनं पुण्यासाठी पाच टीएमसी पाण्याची मागणी करतोय तर ते त्यांची मागणी आपली या ठिकाणी त्यांनी मान्य केली आहे का किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे काय कारवाई चालू आहे मान्य अध्यक्ष मोदय मी मगाशी सांगितलं की समान पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत हे जे लॉसेस आहेत जवळपास चाळीस टक्क्यापर्यंत जे लॉसेस आहेत हे वीस टक्क्यावर आणण्याचा त्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे जसं मी सांगितलं की ते वीस टक्क्यावर आले तर जवळपास चार टी एम सी पाणी ॲडिशनल आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आता जी काही गावं पुण्यामध्ये आहेत त्या सर्व गावांना गृहित धरून हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे म्हणूनच ही कामं पूर्ण झाली की हे पाणी समान पद्धतीनं किंवा शाश्वत पद्धतीनं समानपेक्षा त्याला शाश्वत म्हटलं पाहिजे हे शाश्वत पद्धतीनं हे सगळ्या भागांमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी पोचेल समानचा अर्थ शेवटी एखाद्या ठिकाणी दहा तास जात एका ठिकाणी आठ तास जाते असे होऊ शकत समान हो, समान म्हणजे हे पर हेड दीडशे सगळ्यांना मिळेल दॅट इज दॅट इज समान करेक्ट आहे तुमचं म्हणणं शाश्वत म्हणजे सगळ्यांना निरंतर मिळेल मिळत राहील थांबणार नाही सस्टेनेबल दुसरं आपण जे सांगितलं तर हो पी एचा वाढता जो काही क्षेत्र आहे ते लक्षात घेता याची पडताळणी करणं चाललेलं आहे की आपल्याला नवीन पाण्याचे स्रोत काही तयार करता येतील का शेवटी आपल्याला कल्पना आहे की पुणे जिल्हा जो आहे या जिल्ह्यामध्ये थेंबमन थेंब थेम्म पाण्याकरता त्या ठिकाणी संघर्ष आहे ग्रामीण भाग आहे शहरी भाग आहे मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे कोणाचं पाणी उचलून कोणाला देता येत नाही शेतकऱ्याचं पाणी काही शहराला देता येत नाही शहराचं पाणी उचलून शेतकऱ्यांना देता येत नाही त्यामुळे पाण्याची बचत करणं आणि जसं आता आपण समजा हे वीस टी एम सी पाणी वापरतोय मी जसं मगाशी सांगितलं या वीस टी एमसी पैकी एक टीएमसीचा देखील पुनर्वापर नाही आपला हा पुनर्वापर वाढवणं आज जगामध्ये जर आपण बघितलं तर जिथे अर्बनायझेशन झालंय त्या सगळ्या भागामध्ये पुनर्वापर हा वाढलेला आहे आणि म्हणून पुण्यामध्ये सायमल्टेनियसली आपण जे एस टी पीची योजना चालू केली आहे नदी सुधार योजना चालू केली आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला पुनर्वापराकरता पाणी उपलब्ध होणार आहे हे सगळं झाल्यानंतर जे पाणी आपण पॉलिसी केली आहे की पन्नास किलोमीटरच्या अंतर्गत एस टी पी पासनं जर त्या ठिकाणी कुठलाही इंडस्ट्रीयल एरिया असेल तर एम आय डी सीला कंपल्सरीली ते पाणी वापरावं लागेल त्यामुळे या पॉलिसीचा उपयोग करून जसं आता नवी मुंबईमध्ये आपण ते सुरू करतोय नवी मुंबईचं पाणी आता वापरावं एमआयडीसीनी असं त्याचं चा काम चालू झालेलं आहे अशा प्रकारचं आपण विचार केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता पाण्याची बचत करणं जसं मी मगाशी सांगितलं की पाच टी एम सी पाणी हे आपण नवीन पद्धतीने म्हणजे कुठे पीडीएन करून कुठे बंदिस्त पाईपलाईन करून पाच टी पाणी आपण ऍडिशनल उपलब्ध करून घेतो ज्याचा पुण्याकरता उपयोग होईल आणि टाटाचा जो काही या ठिकाणी मुद्दा आलेला आहे त्याची पडताळणी चाललेली आहे कारण टाटाचं पाणी स्पेसिफिक आपल्याला मिळालेलं आहे पर्पज करता त्यामुळे ते इरिगेशन किंवा पिण्याच्या पाण्याकरता डायव्हर्ट करता, करता येईल का आपण कमिटी पण तयार केली होती त्यांनी काही रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यावर आता पडताळणी चालली माझा प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की या बाबतीमध्ये की जी पाठीमाग आता त्यांनी उत्तर दिलं की एक समिती नेमली होती मला वाटतं सुरवे समिती जे टाटाचं जे पाणी ते खाली आ, हे करण्यासाठी त्या सुरव्या समितीचा अहवाल काय आलाय ते, का आला ते मंत्री महोदयांनी ते सांगावं त्याचप्रमाणे आतापर्यंत त्यावर काय कारवाई झाली आणि दुसरं या समितीच्या अहवालानुसार भीमा खोऱ्यातील पाणी वळवण्याबाबत किती दिवसामध्ये शासनाकडून कारवाई होईल जे घाटावर साहेब पाणी आता पाणी पडते जे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते ते पाणी समुद्रात जाणारे पावान जाणारे पाणी वाहून या बाबतीमध्ये खडक खडकवासला वासला पानसे देवघर धरणात घेण्याबाबत निश्चित प्रकारे काय कारवाई करणार पिण्याच्या पाण्याची योजना अक्षरशः या महोदय आमची एकत्रित बैठक घेणार का पहिल्यांदा तर भरणे मामांनी सांगितलं पिण्याला कोणाचा आक्षेप नाही त्यांना पाणी म्हणायचं होतं हे इथे क्लॅरिफाय करून देतो म्हणून त्यांच्या वतीनं मिस क्लॅरिफाय करतो अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आता हा प्रश्न जरा वेगळ्या बाजूला चाललेला आहे पुण्याच्या पिण्याचा प्रश्न होता पण तो आता इंदापूरला गेलेला आहे पण मामांनी जो विषय सांगितला सुरवे कमिटीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्यातला महत्वाचा विषय एवढाच आहे की जे काही आपल्याला लवादाने पाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती लवादाने टाकलेल्या आहेत आणि आपल्याला जर त्या अटी शर्तीचा भंग केला तर तेवढं पाणी लवाद आपलं कमी करतो आणि म्हणून आता ज्या काही उपाययोजना त्या ठिकाणी आपण करतोय त्यातनं आपण लवादाशी बोलून पिण्याच्या पाण्याकरता ते पाणी वाळू शकतो का पिण्याच्या पाण्या असा एक त्या ठिकाणी आमची चर्चा आहे मागच्या काळात दादा मी आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यातनं कायदेशीर उपाययोजना काय काढता येईल की जेणेकरून आपला हक्क देखील कारण उद्या दुसऱ्या कुठल्या बाजूच्या राज्यांनी कंप्लेंट केली की यांनी दिलेल्या वापरापेक्षा पाणी वापर दुसरा केला आहे तर आपल्याला माहिती आहे की लवादात तेवढं आपलं पाणी हे कमी होतं आणि म्हणून त्या दृष्टीने निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई चाललेली आहे आणि आपण ज्या बैठकीचा के उल्लेख केला निश्चितपणे ती बैठक घेण्यात येईल एक तर जादा पाणी वापरल्याबद्दल जो दंड विभागाने लाव लावलेला आहे महानगरपालिकेला तो दंड लावणं अन्यायकारक आहे तो दंड कमी करणार का ह्या ह्या वर्षीसाठी तेवीस चोवीस साठी जे वीस टीएमसी पाण्याची जी गरज आहे ती मुळशी धरणामधनं समजा पाच टी दिला आपण आता खडक बसला साखळी धरणात पाणी हे करतो मधनं जर पाच टीएमसी आलं तर आपल्याला ती गरज पूर्ण करता येईल का ते करता येईल का महानगरपालिकेने पण त्याचा सर्वे झालेला आहे महानगरपालिकेचा तर त्याच्या बाबतीत जर लवकरात लवकर पाऊल उचलून जे अर्धा टीएमसी पाणी पुणे शहराला अडिशनल उपलब्ध होईल त्या बाबतीत कारवाई करणार पहिला जो प्रश्न सन्माननीय माधुरी त्यांनी विचारला की ज्याच्यामध्ये जास्तीचं पाणी वापरलं म्हणून जो काही दंड करण्यात आलेला आहे मला फक्त एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपल्याकडे जो एमडब्ल्यू आर आर एचा चा ऍक्ट आहे त्या कायद्यामुळे आपल्याला तो दंड करावा लागतो परंतु मागच्याही काळात तो, तो, तो दंड आम्ही वसूल केला नाही आताही तो दंड आम्ही वसूल केला नाही पण तो दंड रद्द करायचा असेल तर एमडब्ल्यू आर आर कडे जावं लागेल कारण कायद्याने जे घटक जास्ती पाणी वापरतील त्यांना तो दंड आम्हाला करावा लागतो दुसरा जो मुद्दा आपण या ठिकाणी अर्धा टीएमसीच्या संदर्भात जो मांडलेला आहे तर निश्चित ते पडताळून पाहण्यात येईल आणि जर ते फिजिबल असेल तर आपल्याला तर हवंच आहे त्याच्यामुळे ते, ते फिजिबल असेल तर ते अर्धा टीएमसी पाणी हे पुण्याकरता वापरता येईल का अशा प्रकारचं मी महानगरपालिकेला आणि विभागाला देखील आदेश देईल की त्यांनी तात्काळ ते पडताळून पाहावं आणि आपण जे पाच टीएमसीचं बोललं होतं तर त्या संदर्भातच मी मगाशी उत्तर दिलेलं आहे की आपल्याला ते लवादाप्रमाणे त्याची तपासणी करावी लागेल आपला प्रयत्न आहे ते वापरतात म्हणूनच आपण ती कमिटी त्या काळामध्ये तयार केली होती पण अजून कायदेशीर मार्ग निघाला नाही तो काढण्याचा प्रयत्न चाललाय की ह्याच्यामध्ये एक रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात पॉलिसीला रिव्हिजिट करून पुन्हा ती स्ट्रिक्टर इम्प्लिमेंटेशन जसं आपण बांधकामाच्या इतर ज्या बाबी असतात त्याच्यात फार स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करतो की कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही त्याच्यानंतर त्याची पाहणी होणं असं आपण एन्फोर्स करणार का आणि दुसरं जे नॅचरल रिसोर्सेस ऑफ वॉटर आहेत जसे विहिरी आहेत ह्याच्या संवर्धनासाठी आपण कुठली ऍक्शन घेणार का सन्मान्य सदस्य सिद्धार्थ शिरोळेजींनी खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे कारण शेवटी पाणी काही नव्याने तयार करता येणार नाही पाण्याचे काही असीमित साठे देखील उपलब्ध होणार नाही अनेक वर्ष आपली ही पॉलिसी होती की पाणी लागलं की ऑगमेंटेशन करायचं त्याचा वापर कसा होतोय त्याच्यात गळती होते का, का आहे का त्याचं कन्झर्वेशन काही आहे का याचा आपण कधी विचार केला नाही आता ऑगमेंटेशन करता पाणीच उरलेलं नाही त्यामुळे आता कन्झर्वेशनशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून आपण जे सांगितलं त्याप्रमाणे ही जी काही रेन हार्ट वॉटर हार्वेस्टिंगची पॉलिसी आहे ती पॉलिसी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट होते आहे की नाही हे आपण निश्चितपणे पुणे शहरामध्ये महानगरपालिकेला सांगून त्या संदर्भात त्यांना रिव्हिजिट करायला विशेषतः Uh, जेवढे नवीन स्ट्रक्चर्स होत आहेत ते सगळे स्ट्रक्चर हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारे असले पाहिजेत ते शक्यतोवर त्यांचा मॅक्सिमम डिस्चार्ज हा त्यांना त्या ठिकाणी शुद्ध करून कसा देता येईल तो कसा त्या ठिकाणी कन्झर्व करता येईल अशा प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत आज जगभरामध्ये होत आहेत म्हणजे आपल्यासमोर तेलविऊ सारख्या एका शहराचं उदाहरण आहे की ज्यांच्याकडे सीमित पाणी आहे पण त्या सीमित पाण्याचा सातत्याने पुनर्वापर करून ट्वेंटी फोर बाय सेव्हन ते पाणी देतात तसं आपल्याला आता पाण्याचा हा जो काही कन्झर्वेशनचा मुद्दा आपण मांडलेला आहे त्याप्रमाणे निश्चितपणे कारवाई करावी लागेल जुन्या विहिरी आहेत आता काय होतं की अनेक वेळा शहरांमधल्या सगळ्या विहिरी सिवेज वॉटरनी त्या ठिकाणी खराब होतात आणि मग लोक त्या विहिरी बुजवून टाकतात तर ते सिवेज वॉटर त्याच्यामध्ये जाणार नाही या दृष्टीनं ना काय उपाययोजना करता येतील हे देखील निश्चितपणे आपण सांगू आपल्या एकूण जी काही पॉलिसी वॉटरची आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत याचा एक कंपोनंट हा कन्झर्वेशनचा आहेच त्यामुळे त्याला निधी देखील उपलब्ध आहे तर मला असं वाटतं की एक अतिशय चांगली सूचना आपण मांडलेली आहे त्या संदर्भात निश्चितपणे पुणे महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील पुणे महानगरपालिकेने जे सोसायटी पुणे महानगरपालिकेमध्ये आहे ज्या सोसायटीला ग्रामपंचायत पाणी पुरवठा करत होतं परंतु आज महानगरपालिका त्या ठिकाणी सक्षमपणाने पाणी पुरवठा करत नाही अशा सर्व सोसायट्यांना मोफत टँकर पुरवणार का कात्रचा जो तलाव आहे त्या तलावामधून खर तर तो तलाव अत्यंत म्हणजे पूर्वी ज्या वेळेस आम्ही पाहत होतो की त्या कात्रेचं तलावामधलं पाणी पिण्यासारखं होतं जांभूवाडी तलावातलं सुद्धा पाणी पिण्यासारखं परंतु आज मेथीला सर्व पाणी दूषित होत आहे तर अशा या सर्व तलावाचे आपण या ठिकाणी एक जनावरांना किंवा वापरासाठी सुद्धा पाणी उपयोगात आणण्यासाठी काय त्याच्या दोन्ही तालावावर आपण काय उपाययोजना करणार कर। सन्मान्य भीमराव तापकिरांनी जो पहिला विषय या ठिकाणी मांडला तर मुळातच ही समान पाणी पुरवठा योजना याकरताच आहे की आपण सांगितलं तशा भागांमध्ये आज जिथे पाणी पोचत नाही आणि त्या ठिकाणी लोकांना अडचण आहे तिथे पाणी पोचलं पाहिजे पण जोपर्यंत पाणी पोचत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी टँकर दिला पाहिजे अशी जी काही आपण मागणी केली आहे त्या संदर्भातल्या सूचना महानगरपालिकेला निश्चितपणे ज्या आहेत त्या देण्यात येतील दुसरं आपण चौतीस गावांच्या संदर्भात सांगितलं तर तिथल्या पाणीपुरवठ्याचं आपण इन्क्लुजन केलेलं आहे आणि तिथे जी काही पाणी पुरवठ्याची आपण व्यवस्था करतो तो या समान पाणीपुरवठा योजनेचा भागच तो असणार आहे म्हणजे हे सगळं इंटरकनेक्टच आपण करणार आहे त्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी समान पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवरच या चौतीस गावांमध्ये हे जे काही काम आहे ते करण्यात येईल आणि कात्रस तलावाच्या संदर्भात मगाशी माधुरी त्यांनी देखील विषय मांडला होता तर जरूर हे पडताळून पाहण्यात येईल की त्या पाण्याचा आपल्याला वापर कसा करता येईल पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड मध्ये एसटीपी किती आहेत किती पूर्ण होणार ते कधी होणार याच्याविषयी जरा तपशील द्यावा आणि याच्यावर उपाय तोच आहे असं मला यंत्र आपण सांगितलं खरं आहे हाच उपाय आहे दुसरा उपाय नाही आहे आणि म्हणूनच ही जी योजना आहे आपल्याला कल्पना आहे की ज्या एकाकडे आपण योजना पाठवली त्यानंतर माननीय प्रधानमंत्री ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस त्याचा करार आपण केला जायकाने त्याला मान्यता दिली ती मान्यता मिळाल्यानंतर त्याची सगळी कारवाई आपण सुरू केली आता मुळात याच्यामधला प्रॉब्लेम काय आहे की जायकाच्या नॉर्म्सने तुम्हाला त्या ठिकाणी कारवाई करावी लागते उदाहरण दाखल जेव्हा टेंडर अबाव आले तर ते अबाव आल्यानंतर ही कॉस्ट जास्त आहे त्यामुळे आम्हाला निगोसिएशन करू द्या असं जेव्हा महानगरपालिकेने कळवलं टोकियोपर्यंत जातं त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे निगोसिएशनची पॉलिसी नाही आहे त्यामुळे तुम्हाला निगोसिएशन करता येणार नाही आणि मग जवळपास चार पाच महिने तर यात गेले की आता काय करायचं निगोसिएशन करता येणार नाही टेंडर प्रोसेस तर पूर्ण झालेली आहे हे तर जास्त दिसत आहे त्यांना विचारलं आम्ही रिटेंडर करायचं का ते मला रिटेंडर करता येणार नाही शेवटी पुन्हा आपण केंद्र सरकारमध्ये एक बैठक घेतली आणि त्यातनं काही मार्ग काढला असं करत ते टेंडर आता त्या ठिकाणी फायनल झाले आहेत काही टेंडर्सला वर्क ऑर्डर दिलेले आहेत काही ठिकाणची कामं सुरू झालेली आहेत आता या पर्टिक्युलर लक्षवेधीमध्ये जो काही विषय होता तो पाळबंधार्या विभागाचा असल्यामुळे महानगरपालिकेचं सगळं ब्रीफिंग मला नाही आहे पण मी त्यात कनेक्टेड असल्यामुळे मला ही माहिती आहे आणि म्हणून आता त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये हे एस सगळे एसटी पी त्या ठिकाणी तयार होतील आणि ते तयार झाल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात हे पाणी त्याची बचत करू शकू किंवा ते पाणी रियूज करू शकू आणि त्याच्यासोबत ट्वेंटी फोर बाय सेव्हनची जी योजना आहे ती जर आपण किंवा ही शाश्वत पाणी पुरवठ्याची ही पूर्ण झाली तर ऍडिशनल आपण वीस टक्के पाणी वाचवू शकू की जे पाणी अनअकाउंटेड आहे ते जर आपण वाचवू शकलो तर पुण्याला अतिरिक्त ऑगमेंटेशन न करता देखील आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करू शकतो वाघोली गावासाठी किंवा जशा पद्धतीचं मोठं गाव चौतीस मध्ये असेल तर त्याला वेगळा पॅटर्न लावला पाहिजे की दोन हजार अकराची जनगणना लावली नाही पाहिजे आत्ताची जी काही त्याची असेल जनगणना लावणार का म्हणून कमी कालावधीमध्ये स्पीडली तिथं पैसे देऊन आपण काही उपाययोजना वाघोली गावाकरता करणार आहे का जोपर्यंत आपण ही गावं घेतल्यात आपण सुधार करत नाही तोपर्यंत जुना जो टॅक्स घेताय कडनं तोच टॅक्स आपण घेणार का मान्य अध्यक्ष मोदय आपण जनगणना जी आहे ही जरी जुनी पकडत असलो तरी प्रोजेक्शन करतो आपण की आता त्याची जनग जनसंख्या किती असू शकते दोन हजार एकतीस साली किती जनसंख्या अपेक्षित आहे त्याच्या आधारावर आपण त्याचं डिझाईन करतो हा नाही साधारण अंदाज असतो तरी देखील त्याच्या वाढीचा अंदाज असतो पण तरी आपण सांगितलं तर आपण जरूर ते तपासून पाहू आणि आठ वर्ष हे सगळ्यांकरता नाही आहे ही जी काही योजना ही सुरू झाल्यापासून ती संपतपर्यंत हा म्हणजे याच्या जसं आता गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास चाळीस पन्नास टक्के एरिया कव्हर होऊन गेला त्याचं काम पूर्ण झालं पण योजना जी कम्प्लीट होते त्याला कालावधी हा चार वर्ष आपण पकडतो पण तो सात ते आठ वर्ष लागतो हे मी प्रॅक्टिकल अनुभवात आपल्याला सांगतो आहे की ज्या ज्या ठिकाणी योजना पूर्ण झाली आहे त्या त्या ठिकाणी असा याचा अर्थ वाघोलीला आठ वर्ष लागतील असा त्याचा अर्थ नाही आहे तिथे लवकरात लवकर काम आपल्याला कसं करता येईल आपण निश्चितपणे प्रयत्न करू तिसरा जो प्रश्न आपण विचारलेला तो आता स्कोपच्या बाहेरचा आहे आणि त्याचं माझ्याकडे ब्रिफिंगही नाही आहे त्याच्यावर मला आता उत्तर देणं कठीण आहे पीएमआरडीच्या अंतर्गत ज्या पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहेत त्यामध्ये त्या आता भुगाव आणि भूकुम या दोन गावांच्या मुळशीमधल्या मी पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये जो सक्षम पाणी उपलब्धतेचा दाखला जनसंपदा विभागाकडून लागतो तो आम्ही मागितला तर त्यामध्ये सत्तर लिटर प्रति माणसांनीच त्या ठिकाणी ते द्यायला तयार आहे आणि सत्तर लिटर प्रति माणसीनी जर द्यायचं म्हटलं तर वी वी त्या ठिकाणी योजना फिजिबल त्या ठिकाणी होत नाही त्यामध्ये दीडशे लिटर पाणी प्रति लिटर त्या ठिकाणी ग्राह्य धरून त्या पद्धतीचा दाखला आपण जलसंपदा विभागाला आदेश करणार का की टाटा कडून अतिरिक्तच जे पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे ते पिण्याच्या पाण्या पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आपण उपलब्ध करण्यासाठी टाटा पॉवरांना सूचना देणार का जो पहिला प्रश्न विचारला त्या संदर्भात निश्चित पडताळून पाण्यातील कारण आता माझ्याकडे ब्रिफिंग नाही आहे पण आपण जसं सांगितलं की सत्तरनीच सा दाखला दिलेला आणि दीडशेनी हवा आहे पाण्याची काय उपलब्धता आहे काय अडचणी असेल तर त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू त्यामुळे निश्चितपणे मी विभागाला सांगेन आणि त्यांच्याकडनं ब्रिफिंग घेऊन याच्यावर जी उपाययोजना करता येईल ती आपण करू दुसरा जो आपण प्रश्न सांगितला त्याचं मगाशी मी उत्तर दिलं आहे की टाटाच्या संदर्भात आपण एक अहवाल आपल्याकडे आलेला आहे त्यात काही कायदेशीर अडचणी आहेत त्या कायदेशीर अडचणी तुम्ही जसं म्हणतायत किंवा इतर सदस्यांनी मागणी केली आहेत तेच आपल्याला पाहिजे ते डोक्यात आहे त्यातल्या ते कायदेशीर अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न आपला मोठ्या शहरामध्ये ज्या ठिकाणी अडचण आहे पाहिजे तिथं पुनर्वापर मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे जे नवीन नवीन तंत्रज्ञान आता वापरण्यात येते त्यामध्ये फक्त माहिती पाहिजे मला की याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस जे अनेक जगामध्ये त्या रिव्हर्स ऑस्मॉसिसच्या माध्यमातून पुनर्वापर वापर पुनर्वापर रिव्हर्स ऑस्मॉसिस जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर आपण आपण करतो का एवढीच मला माहिती पाहिजे मुळामध्ये काय झालंय की रिव्हर्स ऑस्मोसिसचा वापर आपण कमी का केला कारण याच्यामध्ये जे काही पाणी वेस्ट होतं ते मोठ्या प्रमाणात होत आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये जे काही तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञानामध्ये पूर्वीच्या काळात मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात रिव्हर्स ऑस्मॉसिसच आपण वापरत होतो पण आता त्यातनं जे काही पाणी आपल्याला वापरायला मिळतं आणि जे काही पाणी वेस्टेज होतं किंवा त्याचा रेशिओ जास्त असल्यामुळे अलीकडच्या काळात त्याचा वापर कमी झालेला आहे आता अजून नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो त्या बिल्डरवर आपण त्या संबंधित जर त्यांनी फसवलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि एसटी हे चांगल्या दर्जाचे बसवण्यासाठी आपल्या नियमामध्ये तशा संदर्भातला आपण प्रयोजन केली पाहिजे महेश दादांनी दोन्ही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत एकीकडे जी काही कॉर्पोरेशन असेल लोकल अथॉरिटी असेल ही अथॉरिटी पाण्याची जबाबदारी बिल्डरवर टाकतं त्यावेळेस बिल्डर त्यांना सांगतो की ठीक आहे पाणी पुरवठा मी करेन आणि दुसरीकडे तो जे काही खरेदीदार आहे त्यांच्या अग्रीमेंटमध्ये टाकतो की पाणी पुरवठ्याचा खर्च त्यांना द्यावा लागेल आता अनेक वेळा ते असं समजतात की आपल्याला केवळ बिल भरायचं आहे पण नंतर लक्षात येतं की पाणी मिळालेलंच नाहीये तिथे टँकरही विकत घेण्यापासून सगळ्या गोष्टी आता तिथल्या त्या जे काही रहिवासी आहेत त्यांना कराव्या लागत आहेत तर निश्चितपणे ही जी काही एक अनमोली तयार झालेली आहे या संदर्भात नगर विकास विभागाला सांगून सुस्पष्ट सूचना देण्यात येतील की त्यांनी अल्टरनेट पाण्याची व्यवस्था काय केलेली आहे हे त्याला मेन्शन करावं लागेल आणि त्याचं जे काही खरेदी खत वगैरे आहे त्या संदर्भात अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी त्याला ताकता येणार नाही आवश्यकता असेल तर त्या संदर्भात नगर विकास विभागाला सांगून रेराला देखील कळवण्यात येईल कारण याचं सगळं मॉनिटरिंग रेरा करतं त्यामुळे रेराच्या माध्यमातून देखील या संदर्भात उचित उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना आपण निश्चितपणे करायला सांगू दुसरा विषय आपण जो मांडला तोही महत्वाचा आहे आपण नवीन ज्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीज आहेत त्या झिरो डिस्चार्जच्या कराव्यात या दृष्टीने त्यांनी घनकचऱ्याचं व्यवस्थापन तिथे केलं पाहिजे सांडपाण्याचं केलं पाहिजे अशा प्रकारचे नियम केले आहेत आपल्याला दाखवण्यापुरतं एसटीपी पी लागतात नंतर ते एस टी पी कार्यान्वित होत नाहीत आणि म्हणून याही संदर्भात सूचना देण्यात येतील की जो संबंधित बिल्डर आहे किंवा हाऊसिंग सोसायटी आहे तर बिल्डरनी त्याचं हँडिंग ओव्हर करत असताना किमान चार ते पाच वर्ष हा एस टी पी सुस्थितीत त्या ठिकाणी चालवला पाहिजे आणि त्यानंतर तो हाऊसिंग सोसायटीला हॅन्डओव्हर केला पाहिजे अशा प्रकारचे निर्देश हे या ठिकाणी देण्यात येते